इथं पवायचं बुवायचं आम्ही इथं खूप पवायचं पाणी असायचं गच इथं मस्त धरायचे एक कट्ट्याव इथं मस्त धरायचं वर न्यायचं उलट्या उड्या मारायचं वर इथं मस्त धरायचं तिकडं पवायचं पण आता पाणी नसल्यामुळं कशात पवायचं वाढलंय समजा सुकलंय बघता येत काय झालंय काय झालंय जीवन उडतो जीवन उडतो जीवन मासा पाक काढल्यावानी पाक काढतो दुसरा आजार काय नाही तुझ्या बारक्यापणी कसं होतं इथं बारक्यापणी पाणी होतं का बारक्यापणी पाणी सांगते त्यास नाही कसं कसं पावसा पाणी चिकार होत अजून प्याय पुरत आहे बाकीचे हिरी पाक आटल्या पण पासाभर प्याय पुरत तरी माझ्या हिरीत येते पुण्यात बारक्यापणी बारक्यापणी सांगतेस नाही बारक्यापणी तवा हिर खांदली का नाही लागत 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 लागलं होत ती लागत दोन चार पुरुष काढली आणि काढायची होती ती तारीला झटका आला तसं नव म्हणजे बारक्यापणी कसं होतं हिरवगार होत अरे बाबा हिरवगार नव नदार थांबवत होती किती करमत होत पाऊस पाणी आज ते सांग तिथं पाऊस पाणी नाही तर आता काय करायचं आय थांबले आयला सोडायचा की छावणी हाय गे हा फिर दिखत आहे ना चलो हे दुष्काळ आहे समजा इकडं काय नाही ह्याच्यापेक्षा जास्त पाणी कुठंच नाही या विहिरीपेक्षा जास्त पाणी पहिलंच पुरत नाही पाणी पहिले ही विहीर ह्याच्या खाली जात नव्हती ते नाही त्याच्या खाली जात नव्हती पाणी नसलं हे तर काय सुद्धा करू शकत नाही ना माणूस पहिलं तर पाहिजे की नाही कमीत कमी गुरांचं जाऊ द्या पण पहिलं तर माणसाला पाणी पाहिजे की नाही मग बाहेर गावात जाणार मुंबईला म्हणा इकडं पुणे बिणे तिकडंच जाणार तिथं काय पण कंपनीत बघणार काम बारावी झाल्यावर आता तिकडंच जाणार पुण्याला माझे दोन भाऊ आता पुण्याला येतो एक आहे महिंद्रा कंपनीत आहे आणि एक आता सिक्युरिटीत आहे कुठं चालले तुला फोन आला होता थांब येतो म्हणून थांबून किती वाजले बस भावायचं का नाही भाव असतं म्हणजे अजून असतो का भाव गेले गाड्या जर आहे सगळं जवळच हरभरा दाखव काय माणसं म्हणाल कशा दुष्काळ एवढी ठीक आहे आदमी बोलले की कशा दुष्काळ येत ना ठीक आहे ज्वारी मशीन काय आहे सब
पाणी आणि कुछ नाही पिणे के लिए टँकर आणतो टँकर 800 रुपये घेतो 800 रुपये घेतो आणि किती चालत मग आम्हाला आता जनावर नसल्यामुळे 10-12 दिवस जातो आपला 12 दिवस बैल पोळ्याला बैलाच्या गाळ्यात घालायचं हे सकाळी बी बैल पोळ्यालाच गाळ्यात घालायच्या हे पप्पांनी घरी केलंय विणलंय हे बांधणे का इसमें पाईप घालणे का और इधर दाणे दाणे टाकाय त्यात ह्यात घरचं खुरपायचं आपलं आपलं झालं का दुसऱ्याच्या जायचं घरचं झालं का दुसऱ्याच्या जायचं खुरपायला दुष्काळ होता नव्हता तेव्हा आमचं थोडं आहे ना ते झालं का दुसऱ्याच्या जायचं आता नाहीत की काहीच नाही आता आता नुसतं खायचं छावणी पळायचं एवढंच आहे पूरा खुला 2012 में इसमें पानी आया था अभी चालू हो गया 5 मिनट में ये पूरा पानी निकल जाएगा बाद में 10 मिनट रुकेगा बाद में जो आएगा वो 10 मिनट के बाद उठाएगा 5-10 मिनट मोटर बंद करना पड़ता है तभी पानी आता है फावड़े में
पड़ रही। आता पाणी नाही प्यायला, चारा बी नाही, पाणी बी नाही, चारा नाही पाणी नाही, नुसतं असं उभं सुद्धा राहा वाटणार, दगड सारी दिसते, प्यायला पाणी नाही गावाला, काय प्यायचं, प्यायला सुद्धा पाणी, आठ रोजात नाही एक दिवशी पाणी सुटते दोन हांड, हो तेवढंच प्यायचं चार दिवस टिकून, पाणी नाही वैरण नाही, पाणी नाही हिरेत गेलं तरी ताब्यानं पाणी आठवण बसते की मग ती सांगतो गे नाही आपली तिथे शेती होती काय शेती शेतीला पाणीच नाही तर बळी पडले त्या ऊस जळून गेल्या जाग्या वैरणी पेरल्या जाग्या उगवलं नाही ते ज्वार्या एवढ्या जाग्या गावाला गेलं नाही घरी उभा राहा वाटणं पाणी नाही जनावर दारात नाही उन्हानं नको वाटतंय हे तर माणसात जनावरात वायसरी बरोबर वाटतंय काय सांगा काय पाणी हे किस्त रानात काय पाणी म्हणजे काय मोठं चालकीन मी बंदच करायचं एका सुद्धा कोण सोडून द्यायला लागले कोण घेते एकात सर दोन्ही जिल्ह्यात पाऊस नाही कोण करू एकात घेत काय असे सोडून द्यायला लागले खरं द्यायला लागली सोडून हो मग काय करायचं पाणी बिना वैरण नाही करायचं का दारात बांधायचं सोडून द्यायला लागली मोकळी दावी काढून कुठे सोडायचं सोडून पिठाले कुठे तळ्या जाली डोंगराला काय करायचं काय करायचं पहिले बसून असं जाय असं जाय पाऊस काळ कमी झाल्यामुळं लहानपणापासून म्हणायचं तर काय असले झालं चालले कुठं थोडासा पाऊस पडायचा तेवढ्या काय भागत नाही आणि सगळं अवघड होतंय परत आता शेतकरी तर शेती पिकवून आता गुरं पाहून आता दूध कुठली घेते ती कुठं आणतात कुठल्या शेतकऱ्याने करायला करायला आपल्याला खाया पुरतोच हे काय नाही येत नाही पहिलं जे होतं ते उघडं होतं दरवाजा नाही ना काय नाही कुत्रं मांदर येऊन बाकरी न्यायचं कालवण सांडायचं दूध सांडायचं सगळं सांडायचं त्यात हे आता काय नाही आता व्यवस्थित दरवाजा लावा लागा यात काय येत नाही अंदाज आला तर दरवाजा लावून मी खाटावर झोपते दार लावून आणि पोरग विक्रम ते तर बाहेर झोपतो गरम नाही होत आहे गरमी चिपकाने का ऐसा ठीक है सोलर पैनल बिठाने का है इसलिए उसको स्टैंड कर रहे हैं अच्छा फिर क्या होगा कुछ नहीं अभी उसका कनेक्शन देंगे तो अंदर का कंस्ट्रक्शन खत्म हो जाएगा उस अंदर लाइट है तीन फैन है दो कूलर है वो सब सोलर पे चालू रहेगा पांच बेड्स है और फर्स्ट एड ट्रीटमेंट टोटल है मिर्गी का बहुत ज़्यादा इशू है यहाँ पे हीट की वजह से ना मिर्गी आती है लोगों को ज़्यादातर वो मिर्गी के प्रिकॉशन के लिए है वो हॉस्पिटल लागल डोळ्यात
बस आता था पहला बस घरी काय असं वारं आहे का तव नाही गॅस वर हे स्वयंपाक करायचा आता काय बनायचा गॅस इथं राहते का गॅस वाऱ्यावर मोफत वैरण घ्या या पुण्यांदा होळे या संध्याकाळी सगळी जणी या म्हणते ती निवद घेऊन लाईट पडले हो ना व मर बापूच्या घेया बापू आम्हाला नाही कस नाव दिलंय बार त्याच्या मान कस काय झालं समजा बोर्डरला मिळले बोर्डरला कुठं मिळले मिळले कोण करायचं मिळले नाही लक्ष्मी म्हणतात त्याला नाही त्या मुख्याला नाही पाऊस पाणी मग काय पाऊस पाणी आहे भरपूर आहे घेऊन तांबे घेऊन फिरायचं काय चालतंय कोणाला मांडण दोन तुकडं मागून आला की ना ते म्हणायचं दोन तुकडे या टाका का असं म्हणतो तुकडा असलं तर टाकतील रस्त्यावर काय सांगा जाणार आहे घरी मुकाला नको मी जीविल बी नाही बी माझी सजा बसतो नको नको राहू दे तुझ्या पुरत कर मुरघास आपण केरळ आहे त्याच्यावर काही लोक महिला आणि काही पुरुष मंडळी संडास करते तिन्ही बाजू तिथे कॅमेरा आहे आता काय करू दाखवू का इथं इथे दाखवू का टीव्हीवर कोणकोण संडास बसते तिन्ही बाजूने कॅमेरा आहेत आता काय काय डोक्याचा भाग बीग आहे का नाही आता ती अजून एक 15 दिवसानं 10 दिवसानं ते आपल्याला काढायला लागल आज तिथं तार आपण देणार आहे हे काय गुरांना संडास घालायची का कॅमेरा आहेत रे माझ्या मावशानो माणसानो येऊन बघा तुम्ही सगळे कोणकोण आहे दाखवू का काय रे करावं मग कसं सांगावं त्यात आपल्याला चारा परत पुरस घालायचा खायला अजिबात तिकडे जायचं नाही दगवीला सुद्धा जायचं नाही तिथलं अन्न आपण त्या जनावरांना गायला घालणार आहे जरा तरी बाळगा आज काय शाळेत सांगितलं त्याला उतारा पुरा केला कशाला कॅरम खेळाय जायचं प्यायला पाणी पण नाही म्हणून आम्ही इकडे आलोय राहायला पाणी नाही बाकी काय येऊन जाऊन करल माणूस काहीतरी जाऊन कराय पण प्यायला पाणी नाही नळाला अर्धी पण कळशी येत नाही काय करायचं
जवळ थांबायचं जाऊन काय नाही जनावराला चारा नाही मग काय करायचं घरी जाऊन मेन पाणी नाही जनावर आता इकाय लागले छावणी काढली म्हणून आपले हित येऊन जनावरांचं बी झालं सरळ ना प्रकाश पुरत तुम्हाला मस्त रात्री 10 तास म्हणलं तर चालतं सगळं काम झालं तर चार्जिंग लावायचं हसू नका शाळेत जात आहे की कशापासून ती चार्जिंग होते सूर्यापासून सौर ऊर्जा म्हणजे काय सूर्यापासून चार्जिंग होते लाईट तयार होते जेवढे कस्टमर असते तिथे 95 आणि बाकी लोक काय करतात त्यांच्या दुसऱ्या गाड्या असते काय कनेक्शन पाहिजे